मुंबई तक ब्रॉट टू यू बाय बड़ेकर ग्रुप। यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसाने गाळा कापायचे धंदेजराव माझ्या सहीचा प्रश्नच नाही, त्यामुळे तो निर्णय जो झाला तो गृहमंत्र्यांच्या लेवलला झाला। आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढू, किंवा घोटाळा शब्द कधीही वापरला होता मी मुख्यमंत्री असताना। आर आर राबांनी आपला केसांनी गळा कापला। दादांच्या या विधानामुळे आता राजकारण तापलं असून एक नवीन वाद सुरू झालाय। तासगाव कोठे महामंडळ येथे संजय काका पाटलांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते। माझ्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर आर आर पाटलांनी खुली चौकशी करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती असं म्हणत आर आर राबांनी आपला केसांनी गळा कापल्याचं विधान अजित पवारांनी केलं आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायचे धंदेजराव आणि मला हेही माहीत नव्हतं, नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढू, सरकार गेलं राष्ट्रपती राजवट, त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबांनी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। मला इतकं वाईट वाटलं, ठीक आहे म्हणलं आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं। आता या सगळ्या प्रकरणावर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलंय। सिंचनाच्या प्रकरणात 70,000 कोटींचा घोटाळा हा शब्द मी वापरला नव्हता, या प्रकरणी माझा नाहक बळी घेतला असं चव्हाण म्हणालेत। बिलकुल मी कशाला करू, माझा काय संबंधच नाहीये, मी खरं म्हणजे त्यावर टिप्पणी करणार नव्हतो, पण एक वस्तुस्थिती नवीन पुढे आली आणि ते खरं आहे का खोटं हे माझ्याशी संबंध असल्यामुळं माझं नाव आल्यामुळं मला ते स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि ते मी दिलेलं आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे। आणि त्यामध्ये मी असा उल्लेख केला की माझ्यावर आरोप केला गेला की मी सिंचन घोटाळ्यामध्ये काही FIR दाखल केला असं एका पेपरमध्ये दिल्लीच्या पेपरमध्ये आलेलं आहे, किंवा मी चौकशी लावली वगैरे, ते खरं नव्हतं, मी कधीही चौकशी लावली नव्हती, किंवा मी घोटाळा शब्द कधीही वापरला नव्हता मी मुख्यमंत्री असता। पण श्वेतपत्रिका काढली ती माहिती करता काढली की काय झाली होती ती मिळाली, त्यावर विधिमंडळात चर्चा झाली, त्यावर पुन्हा समिती नेमायचा प्रयत्न केला आणि त्यातून मग काही निष्पन्न झालं, काही लोकांनी तिथं विदर्भ महामंडळामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी तिथं मागणी केली, ती चौकशी झाली आणि त्या चौकशीनंतर एक फाईल तयार झाली, त्या फाईलमध्ये विदर्भ सिंचन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या होत्या, त्यामध्ये तत्कालीन मंत्री देखील होते, त्यांची अँटी करप्शनद्वारे ओपन इन्क्वायरी झाली पाहिजे अशी शिफारस खालू आली, त्या शिफारसीला गृहमंत्र्यांच्याकडे गेली, गृहमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली। ही बातमी मला माहिती होती पण मी काही जास्त उल्लेख केला होता, पण आता अजित पवारच्या स्टेटमेंटमुळं त्यांनी ही बातमी सगळ्यांना सांगितली आणि त्यात मी फक्त एवढं सांगतो की वस्तुस्थिती आहे, कारण मी अजूनही ती फाईल पाहिलेली आहे, माझ्या सहीचा प्रश्नच नाही आहे, त्यामुळे तो निर्णय जो झाला तो गृहमंत्र्यांच्या लेवलला झाला, त्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची काही गरज नाही म्हणतो। आणि एकच आहे की ते शिक्षा मात्र मला भोगावी लागली, पण माझं सरकार पाडलं गेलं की मी चौकशी लावली किंवा मी FIR दाखल केला किंवा मी अँटी करप्शन दिलं असं, त्यात माझा काही भाग नव्हता, फक्त पुन्हा अशा घटना घडू नये एवढंच माझं। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद आता पुढे राजकारणात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।